पण लास्ट पिरियडमध्ये किती झाले क्वेश्चन मला सांगा, टोटल किती क्वेश्चन झाले आपले? हां मला 13 क्वेश्चन झाले होते बा, आता 14 नंबरचा क्वेश्चन. फोर्टीन नंबरचा क्वेश्चन लिहा आता. लॉग ऑफ 8 to the base 1/2. लॉग ऑफ 8 टू द बेस 1/2. पण एवढ्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. बघा काय करा पहिल्यांदा, आता लॉग 8 to the 1/2 ची व्हॅल्यू काढायची ना, एवढ्याचं नाव एक्सलेट करा. तर एवढे ह्या लॉग 8 to the base 1/2 ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, एवढ्याची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला. तर सध्या काय करायचं, एवढ्याची व्हॅल्यू एक्स लेट करायची. बघा लेट करा एवढ्याची व्हॅल्यू एक्स. ल्या एवढ्याची व्हॅल्यू 1/2 एक्स लेट करा. लेट लॉग ऑफ 8 to the 1/2 एक्स लेट करा इक्वल. ले आता बाय डेफिनेशन, कारण एवढ्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची तर एवढ्याची व्हॅल्यू एक्स लेट करायची. आता लिहा बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम. अरे बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम आता बघा, लॉगरिथमच्या डेफिनेशननुसार हा लॉगरिथमिक फॉर्म आहे. लॉगरिथमिक फॉर्मला, लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेसकडे जा. बेस किती? 1/2. 1/2 पॉवर एक्स लिहा. लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेसकडे जा. बेस किती? 1/2. 1/2 पॉवर एक्स लिहा. आणि इक्वल टू काय लिहिणार? 8 लिहिणार. कळलं? आता बघा हे 1/2 जसाल तसं लिहितो. एक मिनिट लिहू नका, याच्या पुढची स्टेप बघा मी तुम्हाला सांगतो. 1/2 त्याचा पॉवर एक्स. मी तुम्हाला सांगितलं जोपर्यंत बेस सारखे होणार नाहीत, जोपर्यंत बेस सारखे होणार नाही तोपर्यंत घातांक सेम होणार नाहीत. बघा इकडे बेस किती आहे? 1/2. तिकडे बेस 1/2 पाहिजे. बघा आता मला सांगा 1/2 पॉवर किती घेऊ म्हणजे आन्सर 8 येईल. आता 1/2 पॉवर किती घेतल्यावर आन्सर 8 येणार हे सांगता येणार नाही तुम्हाला, अवघड आहे. बघा हां नुसतं 2 असलं असतं तर मग तुम्ही 2 पॉवर किती म्हणला असतात? 3 म्हणला असतात. बघा 2³ आला असतं. पण 1/2 पॉवर किती घेतल्यावर 8 येणार आहे आता नाही सांगू शकत बघा तुम्ही, कारण 1/2 पॉवर 8 सांगणं अवघड आहे तुम्हाला. बघा आता अशा वेळी काय करायचं सांगतो तुम्हाला, इकडला बेस चेंज करायचा. कारण इकडं 1/2 इकडं वेस 1/2 लिहिलं तर 1/2 पॉवर किती घेतल्यावर 8 येणार आहे लक्षात येईना. बघा तर इकडला बेस चेंज करायचा. बघा इकडं पॉवर इथं मला सांगितलं, इथं 2 पॉवर नाही किती काय नाही म्हणजे किती आहे 1. बघा मला सांगा हा रूल बघा लॉगरिथमचा, 1/a^m. मला सांगा a पॉवर m जर असेल तर a पॉवर m वर जाऊन काय होणार? a पॉवर मायनस एम होणार. तसं इथं 2 पॉवर 1 आहे तर 2 पॉवर 1 वर जाऊन काय होईल? 2 पॉवर मायनस 1 होणार. बघा आणि त्याचा पॉवर एक्स लिहून टाका. मी काय म्हणालं समजायला की नाही? काय केलं कळालं? हा रूल वापरला 1/a^m. a पॉवर एम वर जाऊन a पॉवर मायनस एम होतं. इथं 2 पॉवर 1 आहे, इथं 2 पॉवर 1 आहे, ते 2 पॉवर 1 वर जाऊन 2 पॉवर काय होणार? मायनस होणार. त्याचा पॉवर एक्स होणार. आता काय करतो बघितलं असं, हे 2 ह्या मायनस 1 आणि एक्सचं मल्टिप्लिकेशनच होणार. बघा सांग बरं, मायनस 1 आणि एक्सचं मल्टिप्लिकेशन किती येईल बरं? हे मायनस 1 इंटू एक्सचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस एक्स येणार. बघा कळलं? हे मायनस 1 इंटू एक्स किती येईल? मायनस एक्स येणार. बघा आता बघा इकडं बेस 2 झाला. बघा आता इकडं बेस 2 आहे ना, तर इकडं पण बेस 2 करू आपण. आता इकडं बेस 2 आहे ना, तिकडं बेस 2 लिहून टाकतो. डायरेक्ट लिहून टाकायचं. इकडं बेस 2 आहे ना, तिकडं बेस 2 लिहून टाकायचं. आता मला सांगा 2 पॉवर किती घेऊ? ह्या 2 पॉवर किती घेऊ म्हणजे आन्सर 8 येईल. मला सांगा सांगा आता. हा सांगा, हा आवाज येतो का नाही माझा? अरे यस सर.
हां सांग किती येईल, सांग 2 चा पॉवर किती घेऊ म्हणजे 8 येईल, आता इथं 3 घ्यावं लागेल बघा, 2 चा क्यूब 8 येणार बघा। आता बेस सारखे झाले बा, आता बेस सारखे म्हणजे नक्कीच घातांक सुद्धा सारखे, म्हणजे नक्कीच -x इकडे किती येईल बरं, बेस सारखे झाले तर इंडायसेस सुद्धा सेम होणार, म्हणजे डेफिनेटली -x इकडे 3 येणार बघा, लिहून टाका मग, देअरफोर -x इकडे 3 मी ह्या साईडला लिहितो, देअरफोर -x इकडे 3 आता -x कूल 3 म्हणजे देअर फॉर एस कूल किती येईल बरं, हे मायनस साईन इकडे जाऊन काय होईल, हे मायनस साईन ह्या साईडला जाणार, -x कूल 3 म्हणजे डेफिनेटली x कूल -3 आणि x वाली पुन्हा इथं टाकून द्यायला, म्हणजे देअर फॉर लॉग ऑफ 8 टू द 1/2 इक्वल टू एक्स आणि एक्स वाली किती बरं -3 संपलं बघा, काही डाऊट असला तर विचार याच्यामध्ये। नेक्स्ट क्वेश्चन लिहा, आता थोडे आज काही कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन असेल बरं, बाकी काही नाही याच्यामध्ये, बघा झालं का सगळ्यांचं, 16 नंबर झाले। आता क्वेश्चन, लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 7 टू द बेस 7, ल्या लॉग ऑफ याला क्यूब रूट ऑफ 7 म्हणायचं बा, क्यूब रूट ऑफ 7 टू द बेस 7 इडवा, एवढ्याची व्हॅल्यू काढायची, एवढ्याची व्हॅल्यू एक्स लेट करा पहिल्यांदी, हां लेट करा, ल्या लेट ल्या लॉग ऑफ ल्या क्यूब रूट ऑफ 7 टू द बेस 7, एवढ्याची व्हॅल्यू काढायची, एवढ्याची व्हॅल्यू माहीत नाही म्हणून एवढ्याची व्हॅल्यू एक्स लेट करायची बघा, ल्या आता बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम, बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम पुन्हा लॉगरिथमच्या डेफिनेशननुसार बेस कडे जा, बेस किती बरं, बेस 7, 7 चा पॉवर किती येणार एक्स आणि इक्वल टू हे येणार बघा, लिहा आता 7 चा पॉवर x, लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये करणार करताना बेस कडे जायचं, बेस किती आहे 7, 7 चा पॉवर x लिहिणार आणि इक्वल टू हे क्यूब रूट ऑफ 7। आता भाई 7 चा पॉवर x जशाल तसं लिहितो मी, मला सांगा क्यूब रूट ऑफ 7 सांगा मला, तुम्हाला हे माहिती आहे बघा, जर क्यूब रूट ऑफ ए जर असेल, क्यूब रूट ऑफ ए जर असेल तर एचा पॉवर किती लिहिणार बरं, क्यूब रूट ऑफ ए जर असेल तर एचा पॉवर 1/3 लिहायचं बघा, क्यूब रूट ऑफ ए स्क्वेअर रूट असेल तर पॉवर 1/2 लिहिणार, इथं क्यूब रूट ऑफ ए, क्यूब रूट ऑफ एला काय लिहिता येईल माहिती आहे का, एचा पॉवर 1/3 लिहिता येईल बघा, क्यूब रूट ऑफ 7 ला काय लिहिता येईल, क्यूब रूट ऑफ 7 ला लिहिता येईल 7 चा पॉवर 1/3 लिहिता येईल बघा, क्यूब रूट ऑफ एला एचा पॉवर 1/3 लिहिता येते, तसं क्यूब रूट ऑफ 7 ला काय लिहिता येईल 7 चा पॉवर 1/3, इथं बेस सारखा म्हणजे घातांक सुद्धा सेम येतील बघा, इकडे बेस 7 इकडे बेस 7 म्हणजे नक्कीच एक्स कूड किती येईल 1/3 येईल बघा, लिहा देअरफॉर एक्स कूड 1/3, बेस सारखे झाले ना घातांक सुद्धा इंडायसेस सुद्धा सेम होणार बघा, एक्स वॅल्यू 1/3, एक्स वॅल्यू पुन्हा इथं टाकून द्या, इथं टाकून द्या एक्स वॅल्यू 1/3, सर क्वेश्चन संपला बघा, लिहा देअरफॉर या साईडला लिहितो मी, लिहा देअरफॉर लॉग ऑफ ल्या क्यूब रूट ऑफ 7 टू द बेस 7 इक्वल टू एक्स आणि एक्स वॅल्यू किती आली बरं 1/3, झालं बघा, काही डाऊट असला तर विचार याच्यामध्ये, झाला ल्या 17 नंबरचा क्वेश्चन, आता लॉग ऑफ तुम्ही करा क्वेश्चन 3 1 2 5, सोपा क्वेश्चन आहे बा, 3 1 2 5 टू द बेस 5, ल्या सोल्युशनमध्ये याचं नाव एक्स लेट करा पहिल्यांदी, एवढ्या लॉगची व्हॅल्यू काढायची आपल्याला, एवढ्याची व्हॅल्यू फाईंड आउट करायची आपल्याला, एवढ्याची व्हॅल्यू एक्स लेट करा,
टू द बेस 5 इकू डी एसलेट करा ले बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम आता लॉगरिथम च्या डेफिनेशन नुसार बेस कडे जा बेस 5 5 चा पावर एस लिहायचा इक्वल टू 3125 हे सोपा क्वेश्चन आहे बघा आता हे 5 चा पावर एस जसाल तसा लिहा तुम्ही इकडे बेस 5 ना इकडे बेस 5 बिंदास लिहून टाका बघा इकडे 5 आहे इकडे बेस 5 तिकडे बेस 5 करा जोपर्यंत बेस सारखे होणार नाही तोपर्यंत घातांक सेम होणार नाही इकडे बेस 5 तिकडे बेस 5 लिहून टाकतो आता 5 चा पावर किती घेऊ म्हणजे मला सांगा 13215 येईल आपण काय करायचे फॅक्टर पाडू 3125 चे बघा हे 5 6 30 5 30 बघा कॅरी 1 12 बघा सॉरी रिमाइंडर 1 बघा तर 12 होईल बघा तर मग आता काय होईल 5 2 10 2 राहणार 5 5 25 म्हणजे आता पुन्हा 5 न जाईल बघा 5 1 5 5 2 10 5 5 25 पुन्हा 5 न जाईल बघा 5 2 10 5 5 25 पुन्हा 5 न जाईल बघा 5 5 25 5 1 5 म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे 5 चा 5 होईल बघा आता कळलं 5 चा पॉवर 5 येईल बघा लिहा इथं 5 चा पॉवर 5 लिहावं लागलं तुम्हाला आता बेस सारखे झाले म्हणजे नक्कीच घातांक सेम होणार नक्कीच एक्सची व्हॅल्यू 5 येणार बघा लिहून टाका देअरफॉर एक्स इक्वल टू 5 मग काय करा एक्सची व्हॅल्यू पुन्हा इथं टाकून द्यायला मग देअरफॉर लॉग ऑफ 3125 टू द बेस 5 इक्वल टू 5 काही डाऊट असला तर विचारा याच्यामध्ये झाला ले नेक्स्ट क्वेश्चन लिहा 18 नंबरचा क्वेश्चन ले लॉग ऑफ 1 मिनिट तुम्ही करा क्वेश्चन लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 5 टू द बेस 5 सोपा क्वेश्चन झाला या टाईपचा बघा लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 5 टू द बेस 5 हा करा हा क्वेश्चन लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 5 टू द बेस 5 हा करा सोपं आहे क्यूब रूट ऑफ 7 चा जो आहे तसाच आहे बघा हा लिट करायचा ना एक्स लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 5 टू द बेस 5 ही कुठे एक्स लिट करा ला बाय डेफिनेशन ऑफ लॉग रकम आता लॉगरिथमच्या डेफिनेशननुसार बेसकडे जा बेस किती 5 5 पॉवर एक्स इकडल्या क्यूब रूट ऑफ 5 क्यूब रूट ऑफ 5 लिहा 5 पॉवर 1/3 म्हणजे नक्कीच एक्स इकड 1/3 पुन्हा एक्सवर इथं टाकून द्यायला म्हणजे पूर लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 5 टू द बेस 5 इक्वल टू एक्स आणि एक्सवर किती 1/3 बघा झाला सांगा लिहा नेक्स्ट क्वेश्चन 19 नंबरचा लॉग ऑफ 1000 5 0 येत बघा
बरं 6 5 0 से बरं 2 to the base 10 करा. सोपा क्वेश्चन आहे बघा हे. लाईस नाव एक्सलेट करा. टू द बेस 10 एवढंच नाव एक्सलेट करा. ल्या बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम आता पुन्हा लॉगरिथमच्या डेफिनेशननुसार बेसकडे जा. बेस किती आहे 10. लिहा 10 चा पॉवर x इक्वल टू 1 0 0 0 0. आता इकडे बेस 10, इकडे बेस 10 घ्यावं लागलं बघा, कारण जोपर्यंत बेस सारखे होणार नाहीत तोपर्यंत इंडायसेस सेम होणार नाहीत, बघा घातांक सेम होणार नाही. इकडे बेस 10 तिकडे बेस 10 लिहून टाकतो मी. आता मग सांगा 10 चा कितवा पॉवर घेऊ म्हणजे ह्या एवढा रिझल्ट येईल मला सांगा. 1 लॅक कधी येईल मला सांगा. 10 चा पॉवर किती घेतला तर 1 लॅक येईल मला सांगा. सांगा रे बोला. हां किती 5 5. बरं कर, जेवढे 0 असतील तेवढे लिहून टाका. 3 into 5 5 बघा रेस्ट पॉवर 5 लिहा. देअरफॉर x = 5 आणि x वाले पुन्हा इथं टाकून लिहा. मग देअरफॉर लिहा लॉग ऑफ 1 2 3 4 5 to the base 10 आणि इकडे किती येणार बरं 5 येणार बरं. कळलं ना? झालं का मला सांगा. नेक्स्ट क्वेश्चन 20 नंबरचा बघा. आता लास्ट क्वेश्चन आहे बघा. आता हा संपलं मग आता मी पुढचं थेरम शिकवणार आहे तुम्हाला. लॉग ऑफ 64 to the base √2 करा बरं हा क्वेश्चन. तुम्ही बघू तुम्हाला येते का. हां बोला सर. हां असं आहे का. हो ते भूक लावलं मी, तुम्ही फास्ट जाऊ लागले. मी म्हणलं पेशंटच आहे सरच्या मागं, नाही तर मग भूक लागली असं म्हणलं. असं आहे का. हां असं आहे हो. आता बरेच ज्याच्या त्याच्या कामामध्ये कामाच्या व्यापामध्ये लक्ष राहत नाही पुन्हा. तुमच्या फील्ड हा सरची माझी होती 2 महिन्याखाली आताही झाली. सरची माझी होत असती भेट पण आता सध्या ते मला ते बोलला लागल्यामुळं मी काय गेलोच नाही. ते फ्रॅक्चर झालं होतं, आता बेल्ट काढून टाकला सर. आता ते काम नाही नाही काम
Thank you.
हाँ झालं का मला सांगा। हॅलो, हां झाला क्वेश्चन मला सांगा। हा आवाज येतो का माझा? अनुराग, हां भावसार, स्वामी, शरयू झालं का? माने, जानवी, हां किती आला? नाही आलं वाटतं, नाही आलं सांगा ना मला, मी करून दाखवतो तुम्हाला। मी लक्ष द्या बघा, किती? 12। बराबर बराबर, या लॉग ऑफ 64 टू द बेस 2 इक्वल टू एक्स, एवढाच ना एक्स लेट करा। ल्या बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम, बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम आता लॉगरिथमच्या डेफिनेशननुसार बेसकडे जा। बेस किती? 2, 2 चा पॉवर x, √2 चा पॉवर x। बरं, लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेसकडे जा, बेस √2, √2 चा पॉवर x इक्वल टू 64। इकडं इकडं बेस √2 येते, इकडे बेस √2 लिहून टाका। एक लक्ष द्या, इकडं बेस √2 येणार तर इकडे बेस √2 लिहून टाकतो मी, कारण जोपर्यंत बेस सारखे होणार नाही तोपर्यंत घातांक सेम होणार नाही। इकडे बेस √2 तर इकडे बेस √2 लिहितो मी बघा। आता √2 चा पॉवर किती घेतलं तर म्हणजे 64 येईल मला सांगा। इकडे बघा, √2 × √2 असं तुम्हाला 12 वेळेस लिहावं लागेल बघा तुम्हाला। समजाले का नाही मी काय म्हणत बघा, हे 6 वेळेस झालं बघा, 6 वेळेसच किती आन्सर येते बघू आपण। हे √2 × √2 हे 2, हे √2 × √2 हे 2, हे √2 × √2 2, हे 2 × 2 4, 4 × 2 8। म्हणजे √2 जर मी 6 वेळेस घेतले तर आन्सर किती आले? 8 आले ना। अजून √2 जर 6 वेळेस घेतलं तर पुन्हा आन्सर किती येईल? 8 येईल। आणि पुन्हा 8 × 8 किती येईल? 64 येईल बघा। म्हणजे तुम्हाला सांगू का, √2 जर मी 6 वेळेस घेतलं तर आन्सर किती आले? 8 आले बा। आणि अजून √2 जर मी 6 वेळेस घेतलं तर पुन्हा आन्सर 8 येईल। आणि 8 × 8 64 बघा। म्हणजे तुम्हाला √2 तुम्हाला 12 वेळेस घ्यावं लागतील बघा। हे किती वेळेस आहेत? हे 6 वेळेस येतात। अजून 6 वेळेस जर घेतले, कारण 6 वेळेस घेतलं तर आन्सर 8 येईल। पुन्हा अजून 6 वेळेस घेतलं तर 8 येईल। पुन्हा 8 × 8 64 येईल। म्हणजे तुम्हाला √2 चा पॉवर 12 लिहावं लागेल बघा। लिहून टाका इथं √2 चा पॉवर 12। √2 जर तुम्ही 12 लिहिलं मल्टिप्लिकेशन केलं तर नक्की 64 येईल बघा। आता इथं बेस सारखा म्हणजे घातांकसुद्धा सेम येतील, म्हणजे लिहा x = 12। झालं, एक्स व्हॅल्यू इथं टाकून द्या, लिहा लॉग ऑफ 64 टू द बेस √2 इक्वल टू एक्स, एक्स व्हॅल्यू किती बरं? 12। आता डिफ, आता आपण थेरम घेऊ आपण पुढचा बघा। आता थेरम लिहा, झाले बघा क्वेश्चन्स हे। आता थेरम लिहा, आता लॉ ऑफ प्रोडक्ट्स आहे बघा। थेरम आता याच्यामध्ये लॉग ऑफ MN टू द बेस A इक्वल टू लॉग ऑफ M टू द बेस A प्लस लॉग ऑफ N टू द बेस ए। महत्त्वाचा थेरम आहे बोला, वेअर वेअर M, N, A ग्रेटर दॅन 0, कॉमा द्या A इज नॉट इक्वल टू 1। लिहा आता प्रूफ, लिहा
इकडं लॉ कोणाचं आहे बरं, हे लॉ प्रोडक्ट आहे बघा, याला प्रोडक्ट लॉ म्हणणार बा। तर आपल्याला प्रूफ करायचं बघा, लॉग ऑफ एम एन, लॉग कोणाचा आहे बरं, एम एनचा। तर लॉग ऑफ एम एन टू द बेस ए इकडं प्रूफ करायचं आपल्याला, लॉग ऑफ एम टू द बेस ए प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए। आता बा, एम कॉमा एन कॉमा ए ग्रेटर दॅन झिरो, मी तुम्हाला सांगितले हे सगळे ग्रेटर दॅन झिरो पाहिजे, ए इज नॉट इक्वल टू वन, कारण बेस कधीच नॉट इक्वल टू वन पाहिजे। बघा इकडं बा, हा रिझल्ट प्रूफ करताना तुम्ही लेफ्ट हँड साईड घेऊन राईट हँड साईड किंवा राईट हँड साईड घेऊन लेफ्ट हँड साईड प्रूफ करू शकत नाहीत बघा। तुम्ही तुम्हाला वाटलं समजा लेफ्ट हँड साईड येते, लेफ्ट हँड साईड घेऊन राईट हँड साईड प्रूफ करू शकत नाहीत किंवा राईट हँड साईड घेऊन लेफ्ट हँड साईड प्रूफ करू शकत नाही, हा रिझल्ट तुम्हाला डायरेक्टली प्रूफ करायचा। बघा इकडं प्रत्येकाने आधी समजून घ्या आणि नंतर लिहून घ्या बघा, लिहून घेण्याचा प्रयत्न करू नका बघा। आता रिझल्ट कसा प्रूफ करायचा सांगतो तुम्हाला, तुम्ही लेफ्ट हँड साईड घेऊन राईट हँड साईड किंवा राईट हँड साईड घेऊन लेफ्ट हँड साईड प्रूफ करू शकत नाही। बघा हा रिझल्ट तुम्हाला डायरेक्टली प्रूफ करायचा। आता कसा प्रूफ करायचा सांगतो तुम्हाला, ह्या साईडला बघा काय बरं, हे लॉग ऑफ एम एन टू द बेस ए आणि लॉग ऑफ एन टू द बेस ए एवढ्याचं नाव लेट करायचं। बघा ह्या साईडला जे दिसायले ना, लॉग ऑफ एम टू द बेस याचं नाव एस लेट करायचं आणि लॉग ऑफ एन टू द बेस याचं नाव वाय लेट करायचं। एवढं लेट केलं ना तर पुढे थेरम काहीच अवघड नाही बघा, एवढं कळालं पाहिजे बघा। तर काय लेट करायचं कळालं, ह्या साईडला जे लॉग ऑफ एम टू द बेस याचं नाव एस लेट करा आणि लॉग ऑफ एन टू द बेस याचं नाव वाय लेट करा बघा, लेट करा। आता लेट लॉग ऑफ एम टू द बेस एवढ्याचं नाव मी एस लेट करतो अँड जे दुसरं आहे त्याचं नाव वाय लेट करतो बा, अँड लॉग ऑफ एन टू द बेस ए त्याचं नाव वाय लेट करतो। कळालं हे एवढं लेट करायचं कळालं की पुढे थेरम काहीच अवघड नाही बा। आता हे दोन्ही लॉगरिथमिक फॉर्म आहे, मी तुम्हाला सांगितला, तुम्हाला मी सांगितलं डेफिनेशननुसार, तुम्हाला लॉगरिथमिक फॉर्म दिलं की तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे, एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलं की तुम्हाला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे बा। तर हा लॉगरिथमिक फॉर्म आहे, दोन्ही लॉगरिथमिक फॉर्म आहेत, याला काय करायचं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं बा। लिहा बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम, बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम अथवा लॉगरिथमच्या डेफिनेशननुसार लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेसकडे जा, बेस किती आहे ए, एचा पॉवर किती लिहिणार एक्स आणि इकडे किती लिहिणार एम लिहिणार बा, लिही तुम्ही बघा एचा पॉवर एक्स इकडे एम। लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेसकडे जायचं, बेस किती ए, एचा पॉवर किती लिहिणार एक्स आणि इकडे एम, अँड ह्या साईडला सुद्धा बा, अँड सॉरी दुसरी टर्म आहे बघा लॉग ऑफ एन टू द बेस याचं नाव वाय, ह्या लॉगरिथमिक फॉर्मला पुन्हा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेसकडे जा, बेस किती ए, एचा पॉवर वाय इक्वल टू एन। एवढं कळालं काय केलं तर बघा। आता बा मला सांगा, ए रेस्ट पॉवर एस इक्वल टू एम आहे, मग ए रेस्ट पॉवर एस इक्वल टू एम म्हणजे नक्कीच एम इक्वल टू ए रेस्ट पॉवर एक्स येणार, हे इक्वल टू ते इक्वल येणार, ए रेस्ट पॉवर एस इक्वल टू एम मीन्स डेफिनेटली एम इक्वल टू ए रेस्ट पॉवर एक्स। तर एम आधी लिहि तुम्ही बघा, म्हणजे एम इक्वल टू ए रेस्ट पॉवर एक्स लिहि तुम्ही, अँड ए रेस्ट पॉवर वाय इक्वल टू एन, ए रेस्ट पॉवर वाय इक्वल टू एन म्हणजे डेफिनेटली एन इक्वल टू ए रेस्ट पॉवर वाय, तर देअरफोर कळालं हे म्हणजे एम एमची व्हॅल्यू काढली, एमची व्हॅल्यू ए रेस्ट पॉवर एक्स आली, एनची व्हॅल्यू ए रेस्ट पॉवर वाय आली। आता काय करायचं माहिती आहे का, एम आणि एनचं मल्टिविजन करायचं। तुम्ही म्हणताल एम आणि एनचं मल्टिविजनच का करायचं, सर एक लक्ष द्या प्रूफमध्ये बघा, लॉग कोणाचा इथं बघा, लॉग कोणाचा आहे एम एनचा आहे बघा, लॉग एम एन टू द बेस इकडून प्रूफ करायचं, लॉग एम एनचा आहे, मग एम एनचा आहे म्हणजे एम इन टू एन आहे, म्हणजे एम आणि एनचं मल्टिविजन आहे, म्हणून मी एम आणि एनचं मल्टिविजन करतो। मग मी जर ह्या साईडचं एम आणि एनचं मल्टिविजन केलं, या एम आणि एनचं मल्टिविजन केलं, तर ए रेस्ट पॉवर एस इंटू ए रेस्ट पॉवर वायचं सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, मल्टिविजन करावं लागेल बा। म्हणजे मी लेफ्ट हँड साईडचं मल्टिविजन केलं, तुम्हाला राईट हँड साईडसुद्धा मल्टिविजन करावं लागेल बा। तुम्ही काय करतो, हे एम आणि एनचं मल्टिविजन केलं तर तुम्हाला ए रेस्ट पॉवर एस इंटू ए रेस्ट पॉवर वायचं सुद्धा मल्टिविजन करावं लागेल बा। आणि एम आणि एनचं मल्टिविजन काय केलं कळालं, कारण प्रूफमध्ये लॉग एम एनचं आहे, कारण एम आणि एनचं मल्टिविजन आहे, म्हणून लिहितो मी देअरफोर एम एन इक्वल टू, मग ह्या साईडचं मल्टिविजन केलं तर तुम्हाला ह्या साईडसुद्धा मल्टिविजन करावं लागेल, त्या ए रेस्ट पॉवर एस इंटू ए रेस्ट पॉवर वायचं मल्टिविजन केलं, ए रेस्ट पॉवर एक्स इंटू ए रेस्ट पॉवर वाय येणार बघा। कळालं पुन्हा लिहितो मी देअर फॉर एम एन इक्वल टू। आता मला सांगा, बेस सारखे असतील तर घातांकाची काय होणार, इंडस्ट्रीची ॲडिशन होणार ना। इथं बघा, इथं बेस किती आहे ए, इथं बेस किती आहे ए, आता हा लॉ बघा तुम्हाला शिकलेले आहेत बघा तुम्ही, एचा पॉवर एम इंटू एचा पॉवर एन, बेस सारखा आहे बघा। जर बेस सारखा असेल तर इंडस्ट्रीची काय होती बरं, इंडस्ट्रीची ॲडिशन होणार बघा। बेस सारखा आहे तर बेस एकदाच लिहायचा आणि त्या इंडायसेसची ॲडिशन करायची, घातांकाची ॲडिशन होणार म्हणजे एम प्लस एन येणार। सेम तसंच इथं करणार मी, एचा पॉवर एक्स इंटू एचा पॉवर वाय, इथं बेस सारखा आहे, बेस सारखा म्हणजे इंडायसेसची सम होणार वाय, ए जशाला तसं लिहितो
आणि एक्स प्लस वायची मी ॲडिशन करतो, एक्स प्लस वाय येणार बघा, कळलं? तर एम एन इक्वल टू लिहितो मी ए रेस्ट पॉवर एक्स प्लस वाय, कळलं? याच्यात काही डाऊट असला तर विचारा याच्यामध्ये बघा, कळलं? मी ह्याच पेजवर कम्प्लीट करतो मी बघा तुमचा. आता बघा मला सांग, एम एन इक्वल किती आलं बरं? एम एन इक्वल ए रेस्ट पॉवर एक्स प्लस, हे कळालं? बेस सारखा आहे तर इंडायसेस सम होणार, इथं बेस आहे, इथं बेस आहे, मग एक्स आणि वायची ॲडिशन होणार. तर बेस एकदाच लिहितो ए आणि एक्स आणि वायची ॲडिशन करतो एक्स प्लस वाय आलं. आता मग सांग, एम एन इक्वल हे तर हे इक्वल एम एन येणार. एम एन इक्वल काय? ए रेस्ट पॉवर एक्स प्लस वाय. एम एन इक्वल ए रेस्ट पॉवर एक्स प्लस वाय म्हणजे नक्कीच ए रेस्ट पॉवर एक्स प्लस वाय कुठे एम एन येणार बा. लिहा मग देअर फॉर ए रेस्ट पॉवर एक्स प्लस वाय इक्वल टू वाय इक्वल टू एम एन. आता मला सांगा हा कोणता फॉर्म आहे, कोण सांगतं बरं हा कोणता फॉर्म आहे? लॉगरिथमिक फॉर्म आहे का एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे? हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे बघा. मी तुम्हाला सांगितलं एक लक्षात द्या, ह्या चॅप्टरमध्ये लॉगरिथमिक फॉर्म दिला की तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे, आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म दिला की तुम्हाला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. हा एक्सपोनेन्शियल फॉर्म, याला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. ल्या बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम, बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम, तर एक्सपोनेन्शियल फॉर्मला, एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना लॉग कोणाचा घ्यायचा? एम एनचा लिहायचा बघा. एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना लॉग कोणाचा घेणार? लॉग ह्या एम एनचा घेणार बघा. लक्षात द्या बा, एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना लॉग ह्या एम एनचा लिहिणार. बेस किती लिहिणार? हा ए लिहिणार बघा. आणि इक्वल टू पॉवर लिहिणार. पॉवर किती आहे? पॉवर बघा किती आहे पॉवर? एक्स प्लस वाय. तर इक्वल टू एक्स प्लस वाय लिहिणार बघा. गरबा थिअरम संपला, आता नेक्स्ट स्टेपला बघा, कळलं? तर एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना लॉग ह्या साईडचा घ्यायचा एम एनचा. बेस किती लिहिणार? एन. इक्वल टू पॉवर एक्स प्लस वाय लिहिणार बघा. देअरफॉर बघा, आता भाई लॉग ऑफ एम एन टू द बेस जशाला तसं लिहितो मी. इक्वल किती आहे बरं? एक्स प्लस वाय. मला सांगा एक्सची व्हॅल्यू किती बरं? एक्सची व्हॅल्यू ही आहे बघा, एक्सची व्हॅल्यू ही आहे. एक्स लॉग एम एन टू द बेस इक्वल टू एक्स म्हणजे नक्कीच एक्स इक्वल किती येईल? लॉग ऑफ एम एन टू द बेस लिहून टाकतो बघा, त्या एक्सच्या ठिकाणी लिहून टाकतो मी लॉग ऑफ एम एन टू द बेस प्लस वाय. वायची व्हॅल्यू सांगा मला. वायची व्हॅल्यू ही आहे बघा, लॉग ऑफ एन टू द बेस लिहून टाकतो. चालेल, हेच रिझल्ट प्रूफ करायचं होतं आपल्याला. बघा ना हा रिझल्ट आणि हा रिझल्ट कसा आहे मला सांगा. सेमच आहे ना, कळलं? काही डाऊट असला तर विचारायचा, मग लिहून टाका हे. लिहून टाका. लिहून टाका. कळालं का थेरम मला सांगा? अरे बोलत जा, काहीच कोणी बोलत नाही, काय नाही समजलं की नाही मला सांगा. हां जान्हवी कळालं तुला? हां कळालं की नाही मला सांगा. यस सर. अब्दुल शाकिब तुला कळालं का? बोलत जा रे लवकर. शरयू तुला कळालं? हो सर. ते कांचिनी का तुला कळालं का ग? हा लिहिणं झालं का मला सांगा. आता महत्वाचा थेरम आहे बरं हा, लक्षात आहे ग. थेरम नाही जरी, हा थेरम नाही जरी कळाला तरी चालेल, पण ते रिझल्ट पाठ करायचे तुम्हाला बघा. थेरम तर कळालाच पाहिजे तुम्हाला, कारण तुम्हाला शेवटी रिझल्ट महत्वाचा आहे बघा.
लिहा था, नोट लिहा था एक। मला सांग आता रिझल्ट काय प्रूफ केला, बघा इकडे बघा रिझल्ट आपण आता हा प्रूफ केला, इकडे बघा लॉग ऑफ लॉग कोणाचा एम एन टू द बेस ए असं असेल तर लॉग लॉग जर एम एनचा आला तिकडे ॲडिशन येणार, बरं एम आणि एनचं मल्टिशन आलं तर ह्या साईडला ॲडिशन येणार, तर लॉग कोणाचा घ्यायचा माहिती आहे का, एमचा घ्यायचा, लॉग ऑफ एम टू द बेस ए जसा एम आणि एनचा मल्टिशन म्हणून प्लस लिहिणार बघा, नंतर त्या लॉग त्या एनचा घेणार बघा आणि टू द बेस ए लिहिणार बघा, कळलं? लॉग जर एम एनचा लिहिला मी, लॉग एम एनचा लिहिला इकडे ॲडिशनच येणार आहे, लॉग ऑफ एम एन टू द बेस ए म्हणलं की लॉग एम टू द बेस ए प्लस लॉग एन टू द बेस ए, बघा आता मला सांगा बरं कोण सांगतं बरं, लॉग ऑफ एम एन पी टू द बेस ए सांगा काय येईल ते दोघांसाठी, तर तिघांसाठी सुद्धा असंच येईल ना, फक्त ॲडिशन करावं लागेल तुम्हाला पुढे पण, तर लॉग ऑफ एम एन पी टू द बेस ए म्हणलं की लॉग ऑफ एम टू द बेस ए प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए प्लस लॉग ऑफ काय येईल पी टू द बेस ए, जसे जसे इकडे वाढत जातील एम एन पी टी चार आले तर इकडं चार ॲडिशन होईल बघा, कळालं? लिहून टाका नोटमध्ये, या नोटमध्ये लॉग ऑफ एम एन पी टू द बेस ए कुठल्या, लॉग ऑफ एम टू द बेस ए प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए प्लस लॉग ऑफ पी टू द बेस ए, हाँ कळालं? यस ठीक आहे, तर नेक्स्ट थेरम लिहा था, लॉ ऑफ कोशंट, थेरम आता लिहिलं असेल हेडिंग बघा, आता इथं थेरम लॉग ऑफ एम अपॉन एन बघा, आता एम अपॉन एन टू द बेस ए, लॉग ऑफ एम अपॉन एन टू द बेस ए इक्वल टू लॉग ऑफ एम टू द बेस ए मायनस लॉग ऑफ एन टू द बेस ए, इथे एम आणि एनचं डिव्हिजन नाही बघा, एम आणि एनचं जर डिव्हिजन आलं तिकडे मायनस येणार, एम आणि एनचं मल्टिप्लिकेशन आलं तर ॲडिशन येणार बघा, लिहा वेअर वेअर एम कॉमा एन कॉमा ए ग्रेटर दॅन झिरो कॉमा ए इज नॉट इक्वल टू वन, लिहा त्याची प्रूफ, एक मिनिट आहे ते प्रूफ बघा, इकडं आधीची प्रूफ बघा, ही इकडं ह्या प्रूफमध्ये जसं केलं होतं सेम तसंच करायचं बघा, इथं काय केलं होतं आपण एम आणि एनचं काय केलं होतं, एम आणि एनचं काय केलं होतं इथं आपण सेम असंच करायचं, एम आणि एनचं मल्टिशन केलं होतं, तिकडं काय करावं बरं सांगा, ह्याच्यात काय करावं लागलं, एम आणि एनचं काय करावं डिव्हिजन करावं बघा, सेम आता जसं केलं होतं ना आधीच्या थेरममध्ये तसंच करायचं बघा, काय करू सांगा, आता
आपल्याला प्रूफ काय करायचं माहिती आहे का, लॉग ऑफ एम अपॉन एन टू द बेस ए इकडून लॉग एम टू द बेस ए मायनस लॉग एन टू द बेस ए. हा इथेरम प्रूफ करताना लेफ्ट हँड साईड घेऊन राईट हँड साईड किंवा राईट हँड साईड घेऊन लेफ्ट हँड साईड प्रूफ करता येत नाही बा. मी तुम्हाला सांगितलं आहे याचं नाव एक्स लेट करायचं, याचं नाव वाय लेट करायचं. बा लेट करा, लेट नाही रेडो, लेट आधी जसा केला तसाच करायचा बा. लेट लॉग ऑफ एम टू द बेस ए इक्वल टू एक्स अँड लॉग ऑफ एन टू द बेस ए इक्वल टू वाय लॉग ऑफ एन टू द बेस ए इक्वल टू वाय. बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम आता बघा लॉगरिथमच्या डेफिनेशननुसार बेसकडे जा. बेस किती आहे तुम्हाला सांगितलं, लॉगरिथमिक फॉर्म दिला की त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे, आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म दिला त्याला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. वरे तो लॉगरिथमिक फॉर्म, लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेसकडे जा. बेस किती ए, एचा पॉवर एक्स इक्वल टू एम. लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेसकडे जा. बेस ए, एचा पॉवर एक्स इक्वल टू एम अँड ए रेस्ट टू पॉवर वाय इक्वल टू एन. पुन्हा या लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना बेस कडचा बेस ए, एचा पॉवर वाय इक्वल टू एन. आता बघा ए रेस्ट पॉवर एक्स इक्वल टू एम, ए रेस्ट पॉवर एक्स इक्वल टू एम मीन्स डेफिनेटली एम इक्वल ए रेस्ट पॉवर एक्स. अँड ए रेस्ट पॉवर वाय इक्वल टू ए रेस्ट पॉवर वाय, ए रेस्ट पॉवर वाय इक्वल टू एन मीन्स डेफिनेटली एन इक्वल टू ए रेस्ट पॉवर वाय. हे इक्वल टू ते इक्वल टू हे येणार बघा. देअरफोर आता मला सांगा ह्या एम आणि एनचं काय करू, मला सांगा मल्टिप्लिकेशन करू का डिव्हिजन. प्रूफमध्ये बघा एम आणि एनचं काय बरं, डिव्हिजन आहे बघा. एम आणि एनचा भागाकार आहे, तिथे एम आणि एनचा भागाकार करावा. तर मग ह्या साईडचं जर डिव्हिजन केलं तर तुम्हाला ह्या साईडचं सुद्धा काय करावं, तुम्हाला डिव्हिजनच करावं बघा, तुम्हाला डिवाइडच करावं लागलं. मी काय करतो मग आता त्या एम आणि एनचं डिव्हिजन करतो, एम अपॉन एन. तुम्हाला त्या साईडचं सुद्धा डिव्हिजन करावं लागलं, म्हणजे ए रेस्ट पॉवर एक्स डिवाइड बाय ए रेस्ट पॉवर वाय. कळालं? आता पुन्हा लिहितो इथं देअर फॉर एम अपॉन एन जसं तसं बा ए रेस्ट पॉवर एक्स जसा तसा लिहितो. हा वरचा ए रेस्ट पॉवर एक्स जसा दिला, हा ए रेस्ट पॉवर वाय वर जाऊन काय येईल बरं. बिडा लॉज ऑफ इंडायसेस सांगितलं तुम्हाला, वन अपॉन एचा पॉवर एम, एचा पॉवर एम, एचा पॉवर एम वर जाऊन काय होणार, एचा पॉवर मायनस एम होणार. तसंच हे ए रेस्ट पॉवर एक्स जसाल तसं लिहिली वरची टर्म, हा ए रेस्ट पॉवर वाय वर जाऊन काय होईल, ए रेस्ट पॉवर काय होईल बरं, मायनस वाय होणार बघा. कळालं? वन अपॉन एचा पॉवर एम, एचा पॉवर एम वर जाऊन काय होईल, एचा पॉवर मायनस एम होईल लॉज ऑफ इंडायसेसनुसार. मग एचा पॉवर वाय वर जाऊन काय होईल, एचा पॉवर मायनस वाय होणार बघा. लिहून टाका हे, कळालं? आता ह्या साईडला लिहितो मी बघा. कळालं? आता बघा देअर फोर एम अपॉन एन इक्वल टू, मला सांग हे जशाल तसं लिहितं, देअर फोर लिहा एम अपॉन एन इक्वल टू. आता बघा इथं बेस सारखा आहे, म्हणजे घातांकाची ॲडिशन होणार बघा. इथं बेस आहे, इथं बेस आहे, म्हणजे या घातांकाची काय होणार, इथं ॲडिशन. पण इथं सबट्रॅक्शन होणार आहे, इथं कारण मायनस वाय आहे बघा. जर बेस सारखा असेल तर घातांकाची ॲडिशन होणार बघा, इंडायसेसची ॲडिशन होणार किंवा सबट्रॅक्शन, सॉरी ॲडिशन होणार. तर इथं काय होणार, मग आता सबट्रॅक्शन होणार का, इथं मायनस वाय आहे बघा. लिहा मग आता बेस एकदाच लिहून टाकतो बा, बेस दोन्हीकडं सेम आहे बा, बेस एकदाच लिहितो. आता एक्स आणि मायनस वायची ॲडिशन होणार, पण तिथं सबट्रॅक्शन होईल बघा, एक्स मायनस वाय. आता बघा एम अपॉन एन इक्वल टू ए रेस्ट पॉवर एक्स मायनस वाय. आता हे इक्वल टू ते इक्वल हे येणार बा. एम अपॉन एन इक्वल टू ए रेस्ट पॉवर एक्स एक्स मायनस वाय मीन्स डेफिनेटली ए रेस्ट पॉवर एक्स मायनस वाय इक्वल एम अपॉन एन. या मग ए रेस्ट पॉवर एक्स मायनस वाय इक्वल टू एम अपॉन एन. हा कोणता फॉर्म आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म. मी तुम्हाला सांगितलं लॉगरिथमिक फॉर्म दिला की तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे, आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म दिला की तुम्हाला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. तर हा एक्सपोनेन्शियल फॉर्म दिला, याला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करू बघा. लिहा बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम, बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम.
आता बघा लॉगरिथमच्या डेफिनेशननुसार लॉग कोणाचा घेणार, ह्या साईडचा घेणार बघा. लॉग कोणाचा घेणार, एम अपॉन एनचा घेणार बघा. ह्या साईडचा घ्यायचा बघा. एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगरिथमिक फॉर्म देखून आवडतं त्यांना लॉग ह्या एम अपॉन एनचा घेणार. बेस किती लिहिणार, ए, आणि इक्वल टू पॉवर लिहिणार. पॉवर किती, एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना लॉग ह्या एम अपॉन एनचा लिहायचा. बेस किती लिहायचा, ए, आणि इक्वल टू हा पॉवर लिहिणार एक्स मायनस वाय. बा लिहून टाका, इक्वल टू पॉवर येणार एक्स मायनस वाय. बा पुन्हा लिहा हे लॉग ऑफ ए साइड जसाल तसे एम अपॉन एन टू द बेस ए इक्वल टू एक्स. एक्स व्हॅल्यू ही आहे बघा, इथे ही एक्स व्हॅल्यू आहे. एक्स एक्सची व्हॅल्यू ही आहे बघा. एक्स व्हॅल्यू किती बरं, आणि ही वायची व्हॅल्यू, ही टाकून द्या एक्स आणि वायची व्हॅल्यू. तर इथे एक्सची व्हॅल्यू टाकतो मी लॉग ऑफ एम टू द बेस ए मायनस आणि वायची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू लॉग ऑफ एन टू द बेस ए. झालं बघा, कळलं? काही डाऊट असला तर विचारायच्यामध्ये थेरममध्ये. आणि हेच प्रूफ करायचं होतं बघा ना, लॉग ऑफ एम अपॉन एन टू द बेस ए इक्वल लॉग एम टू द बेस ए मायनस लॉग एन टू द बेस ए. काही डाऊट असला तर विचारायच्यामध्ये थेरममध्ये. हा कोणाला कळालं नाही मला ते आधी सांगा. नुसतं नो डाऊट. अनुराग कळालं तुला? ठीक आहे. हां भाऊ सर तुला कळालं का रे? अजून एक थेरम घ्यायचं आपल्याला बघा, मग थांबायचं बघा. भाऊ सर कळालं तुला? हां शरयू, शरयू, हां ठीक आहे. हां शाकिब तुला कळालं? स्वामी, हां नम्रता तुला कळालं का? यस सर. हां नम्रता तुला कळालं का? यस सर. हां ठीक आहे. ल आता पुढचा थेरम लिहा. आता एक ते एक थेरम घेऊ आपण, छोटा थेरम तो पण, लॉ ऑफ एक्सपोनंट बघा. तर तो घेऊन आपण स्टॉप करू आज. ल्या लॉ ऑफ एक्सपोनंट इथं लिहिलेलं दिसते का मला सांगा बरं? हा हे लिहिलेलं दिसायला का इथं? लॉ ऑफ एक्सपोनंट या थेरम लिहा. आता लॉग ऑफ एम चा पॉवर एन टू द बेस ए इक्वल टू एम चा पॉवर एन आहे बरं, लॉग ऑफ एम रेस्ट पॉवर एन टू द बेस ए इक्वल टू प्रूफ करायचे एन लॉग ऑफ एम टू द बेस ए. व्हेअर व्हेअर एम कॉमा एन कॉमा ए हे सगळे ग्रेटर दॅन झिरो पाहिजे बा, कारण लॉग निगेटिव्ह नंबरचा डिफायनेस नाही बा, आणि ए इज नॉट इक्वल टू वन तेही सांगितलं तुम्हाला. बेस कधी पण वन नसून आहे बघा. तर हा रिझल्ट प्रूफ करायचा आपल्याला. तुम्हाला एक सांगतो, हा रिझल्ट प्रूफ करताना तुम्ही लेफ्ट हँड साईड घेऊन राईट हँड साईड किंवा राईट हँड साईड घेऊन लेफ्ट हँड साईड प्रूफ करू शकत नाही. हा रिझल्ट तुम्हाला डायरेक्टली प्रूफ करायचा बघा. आता कसा प्रूफ करायचा मी तुम्हाला सांगतो, आयडिया बघा.
हे ह्या साइडला जे ना हे लॉग ऑफ एम टू द बेस याचं नाव लेट करायचं, याचं नाव एस लेट केलं की झालं, पुढे थेरम येऊन जाते बघा। तर लेट करू आपण बघा, ह्या साइडला जे लॉग एम टू द बेस आहे ना त्याचं नाव एस लेट करतो मी बघा। हे लेट केलेलं कळायला पाहिजे, हे लक्षात राहू द्यावं लागतं तुम्हाला। मी लेट करतो बघा, लेट लॉग ऑफ एम टू द बेस ए इक्वल टू एक्स लेट करतो मी बघा। असं लेट करता येईल ना आपल्याला, लेट करायला काही प्रॉब्लेम नाही बा। तर लॉग ऑफ एम टू द बेस याचं नाव मी एस लेट करतो बा। आता लिहा, बाय लिहितो मी बघा, बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम, आता बघा लॉगरिथमच्या डेफिनेशननुसार बेसकडे जा। बेस किती ए, एचा पॉवर किती लिहिणार एक्स, आणि इक्वल किती लिहिणार एम लिहिणार बा। लिहा मग, लिहा मग, देअरफॉर ए रेस्ट पॉवर एक्स इक्वल टू एम। आता काय करू मला सांगा बरं, प्रूफकडे बघा। इथं आतापर्यंत इकडे बघा, आता आपण काय केलं बघा, प्रूफकडे बघूनच केलं बघा। इथं काय केलं, या पहिल्या थेरममध्ये यम आणि यांचं काय केलं, इथं मल्टिप्लिकेशन केलं होतं आपण बघा इथं, बरोबर। नंतर दुसऱ्या थेरममध्ये यम आणि यांचं काय केलं, डिव्हिजन केलं, करेक्ट। आता ह्या थेरममध्ये बघा, सॉरी ह्या थेरममध्ये बघा, इथं यमचा पॉवर किती आहे मला सांगा। इथं बघा एमचा पॉवर किती आहे, एमचा पॉवर एन आहे। इथं एमचा पॉवर काहीतरी आहे का, इथं काहीच नाही आहे बघा। म्हणजे तुम्हाला काय करावं बरं, प्रूफमध्ये एमचा पॉवर एन, म्हणजे तुम्हाला दोन्ही साईडचा पॉवर किती घ्यावा लागेल, एम घ्यावा लागेल बघा। तुम्ही दोन्ही साईडचा पॉवर एम एन एन घेतो मी बघा। इथं बघा, एन एमचा पॉवर किती आहे, एमचा पॉवर एन आहे, प्रूफमध्ये एमचा पॉवर एन आहे। मग आता मी काय करणार, दोन्ही साईडचा पॉवर एन घेणार बघा, मी घेतो मी बघा। देअर फोर ए रिस्ट पॉवर एक्स आणि त्याचा पॉवर एन घेतो मी। मग ह्या साईडचा पॉवर जर एन घेतला तर तुम्हाला ह्या साईडचा सुद्धा पॉवर किती घ्यावा लागेल, एन। मग एमचा पॉवर किती लिहितो मी, एन लिहितो मी। काही डाऊट आहे का याच्यामध्ये सांगा मला, मला सांगा। दोन्ही साईडचा पॉवर एनच का घेतला हे कळालं का, कारण प्रूफमध्ये बघा, प्रूफमध्ये एमचा पॉवर एन आहे बघा। इथे हे प्रूफमध्ये एमचा पॉवर एन, एमचा पॉवर एन आहे बघा। म्हणून मी दोन्ही साईडचा पॉवर एन घेतो मी बघा। आता पुन्हा लॉज ऑफ इंडायसेसनुसार मला सांगा, लॉज ऑफ इंडायसेसनुसार हे एक्स आणि एनचं काय होणार, मल्टिप्लिकेशनच होणार ना। लॉज ऑफ इंडायसेस माहिती आहे तुम्हाला बघा, एचा पॉवर एम, एचा पॉवर एम आणि त्याचा पॉवर जर एन आला तर या एम आणि एनचं मल्टिप्लिकेशन होतं, म्हणजे एचा पॉवर काय लिहितो आपण, एम एन लिहितो मी बघा। मग तिथं पण काय होणार बरं, मल्टिप्लिकेशन होणार बघा। एम एम एक्स आणि एनचं काय होणार, मल्टिप्लिकेशन। म्हणजे मला सांगा काय लिहू मग, देअरफॉर एचा पॉवर किती लिहू, एक्स आणि एनचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर एक्स एन किंवा एन एक्स, मी एन एक्स लिहितो मी। एक्स एन लिहा किंवा एन एक्स लिहा, मल्टिप्लिकेशनमध्ये काय प्रॉब्लेम नाही। एक्स इंटू एन लिहा किंवा एन इंटू एक्स, मी एन एक्स लिहितो बघा। आणि इक्वल टू काय बरं, एमचा पॉवर एन। आता हा कोणता फॉर्म आहे मला सांगा, दिस वन इज द फॉर्म ऑफ, हा काय बरं, दिस इज द लॉगरिथमिक फॉर्म ऑर एक्सपोनेन्शियल फॉर्म, हां टेल मी, दिस इज लॉगरिथमिक फॉर्म ऑर एक्सपोनेन्शियल फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म। याच्यामध्ये लॉग नाही ना, लॉग दिसला तर लॉगरिथमिक फॉर्म म्हणायचं, लॉगच नाही याच्यामध्ये नक्कीच। मी दिस इज डेफिनेटली दिस इज एक्सपोनेन्शियल फॉर्म बघा। तर पुन्हा एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना लॉग कोणाचा घेणार, हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे बघा। इथे लिहितो मी बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम, बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम। आता लॉगरिथमच्या डेफिनेशननुसार एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना लॉग कोणाचा घ्यायचा, राईट हँड साईडचा घ्यायचा बा। राईट हँड साईडला काय, हे एम रेस्ट पॉवर एन। एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना लॉग राईट हँड साईडचा घेणार, म्हणजे एम रेस्ट पॉवर एनचा लिहिणार मी बघा। लिहून टाकतो एम रेस्ट पॉवर एन टू द बेस काय लिहिणार, हा लिहिणार ए। आणि इक्वल टू पॉवर लिहिणार, पॉवर किती बरं, पॉवर किती आहे एन एक्स, इक्वल टू पॉवर एन एक्स लिहिणार मी बघा। झालं थेरम संपला बघा। आता देअरफॉर ही साईड जसाल तसं लिहितो मी लॉग ऑफ एम रेस्ट पॉवर एन टू द बेस ए इक्वल टू हे ह्या साईडचं एन एक्स, एन एक्समध्ये एन जसाल तसं लिहितो इन टू एक्स, एक्सची व्हॅल्यू काय बरं, ही एक्सची व्हॅल्यू बघा इथं ही हे लॉग ऑफ एम टू द बेस इक्वल टू एक्स, मीन्स डेफिनेटली एक्स इक्वल टू लॉग ऑफ एम टू द बेस ए। तर त्या एक्सच्या ठिकाणी टाकून देतो मी लॉग ऑफ एम टू द बेस ए,
झालं बघा, हेच प्रूफ करायचं होतं आपल्याला बघा. काही डाऊट असला तर विचारा याच्यामध्ये. हेच रिझल्ट प्रूफ करायचं होतं आपल्याला, बघा तुम्ही. हे रिझल्ट आणि हा रिझल्ट सेमच आहे की नाही बघा. हा रिझल्ट आणि हा रिझल्ट कसा आहे, सेमच आहे बघा. प्रूफ झाला बघा. काही डाऊट असला तर विचारा याच्यामध्ये. काही डाऊट असला तर विचार याच्यामध्ये. काही डाऊट याच्यामध्ये. मी काय करतो, सगळेच एकदा लॉ एकदा लिहून देतो मी तुम्हाला एकदा, पुन्हा एकदा. आत्तापर्यंत जेवढे प्रूफ केले तेवढे, आणि ते उद्या पाठ करायचे तुम्ही बघा. लिहा पहिला बघा, लॉग ऑफ वन टू द बेस ए, याची व्हॅल्यू आपण प्रूफ केली होती बघा. हा रिझल्ट प्रूफ केला का नाही मला सांगा. हॅलो, हां आवाज येतो का माझा. हे रिझल्ट प्रूफ केले की नाही मला सांगा. लॉग वन टू द बेस व्हॅल्यू प्रूफ केली की नाही आपण. ही हो सर. किती आहे रिझल्ट प्रूफ केले, रिझल्ट प्रूफ केले की नाही आपण हे मला सांगा. केलेत बघा. लिहा लॉग वन टू द बेस ए इक्वल टू झिरो लिहून टाका. रिझल्टच पाठ करा. याच्यानंतर मी जर लॉग वनचा म्हणलं आणि बेस ए म्हणलं, ए तर कडे त्यांनी झिरो, इज नॉट इक्वल वन हे तर आहेच बघा. लॉग वन टू द बेस एची व्हॅल्यू म्हणलं की झिरो म्हणणार बघा. दोन नंबरचा लॉग ए टू द बेस ए, लॉग तुम्ही ज्या नंबरचा घेणार आणि तो जर बेस ए आला तर रिझल्ट किती म्हणणार, वन म्हणणार. आणि ए इज ऑलवेज ग्रेटर दॅन झिरो, ए इज नॉट इक्वल टू वन हे लक्षात राहू द्या बघा. तीन नंबरचा बघा, ए रेज टू पॉवर लॉग ऑफ एक्स टू द बेस ए इक्वल टू एक्स. इथला ए आणि इथला बेस सारखा असेल, दोन्ही सारखे असेल, इथं लॉग आलं तर हेच आन्सर लिहून टाकायचे कधी पण, लक्ष राहू द्या. इकडे बघा, पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, इथला ए आणि इथला बेस सेम असेल बघा, आणि इथं लॉग आलं तर एवढंच हे एक्सच लिहून टाकायचं आन्सर बघा. आणि लॉग ए टू द बेस ए, लॉग ज्या नंबरचा तो जर बेस आला तर रिझल्ट वन म्हणणार. लॉग वनची व्हॅल्यू झिरो, बेस ए तर असतोच, ए कसा असतो ग्रेटर दॅन झिरो, नॉट इक्वल टू वन बघा. ला फोर नंबरचा, आता फोर नंबरचा आजच प्रूफ केला बघा. लॉग ऑफ एम एन टू द बेस ए, एम आणि एनचं मल्टिशन आलं तिकडे ॲडिशन येणार बघा. मी विचारलं तुम्हाला लॉग ऑफ एम एन टू द बेस इकडून काय, तर लॉग ह्या एमचा घ्यायचा, नंतर एम आणि एनचं मल्टिशन असल्यामुळे प्लस टाकणार, पुन्हा लॉग एनचा घेणार, बेस तर तेच लिहिणार बघा. लिहा लॉग ऑफ एम एन टू द बेस इकडून, लिहा लॉग ऑफ एम टू द बेस ए प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए, बरं. आता हे रिव्हर्स ऑर्डरमध्ये सुद्धा लिहितो मी बघा. जर मी ही साईड विचारले की तुम्हाला ही साईड सांगता आली पाहिजे, आणि ही साईड जर सांगितली की तुम्हाला ही साईड सांगता आली पाहिजे बघा. तर रिव्हर्स ऑर्डरमध्ये सुद्धा लिहितो मग, ही साईड आधी लिहितो आणि इकडे हे लिहितो मी, चालते ना. लिहा मग लॉग ऑफ एम एन टू द बेस ए प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए इकडे लिहा लॉग ऑफ एम एन टू द बेस ए. नंतर लिहा सिक्स नंबरचा, ते नोटमध्ये लिहून दिलं बघा, एम एन पी जा असेल तर बघा. लॉग ऑफ एम एन पी सांगा बरं, लॉग ऑफ एम एन पी टू द बेस इकडे काय बरं,
लॉग ऑफ एम एन पी टू द बेस इक्वल टू लॉग ऑफ एम टू द बेस ए प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए प्लस लॉग ऑफ पी टू द बेस ए. जर एम एन पी जर मल्टिशन असेल, एम एन पीचं जर मल्टिशन असेल, दोघांचं मल्टिशन एम आणि एनचं मल्टिशन, त्याचा लॉग घेतला, लॉग ऑफ एम एन टू द बेस ए म्हणलं की लॉग एम टू द बेस ए प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए. तसंच लॉग ऑफ एम एन पी टू द बेस ए म्हणलं की लॉग एम टू द बेस ए प्लस लॉग एन टू द बेस ए प्लस लॉग पी टू द बेस ए. म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये किती नंबर येऊ द्या, ॲडिशनमध्ये तेवढे वाढणार इकडं बघा. कळालं? हा आता रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहितो पुन्हा लगेच मी. सेवन नंबरचा आता रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहितो मी. काय झालं इथं असं प्लस सेवन नंबरचा आता लॉग ऑफ एम टू द बेस ए प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए प्लस लॉग ऑफ पी टू द बेस ए. बसत नाही बघा हे इथं काय करतो, न्यू पेजवर लिहितो मी बघा. सेवन नंबरचा रिव्हर्स ऑर्डरमध्ये बघा आता लॉग ऑफ एम टू द बेस ए प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए प्लस लॉग ऑफ पी टू द बेस ए. इकडं किती बरं, काय नाही एम एन पीचं मल्टिशन करून टाकायचं, लॉग एकदाच लिहिणार बघा. इकडं लॉग ऑफ एम एन पी टू द बेस ए, हे सांगतो वाटल्यास पुन्हा एकदा मी तुम्हाला. हे हिडबा लॉग ऑफ एम एन पी टू द बेस इकडं लॉग एम टू द बेस ए प्लस लॉग एन टू द बेस ए प्लस लॉग पी टू द बेस ए. जर हे इकडं हे तर हे इकडं हे येणार. मी जर म्हणलं तुम्हाला लॉग एम टू द बेस ए प्लस लॉग एन टू द बेस ए प्लस लॉग पी टू द बेस ए, तर लॉग एकदाच लिहायचा आणि एम एन पीचं मल्टिशन करायचं बघा. कळालं? आता एट नंबरचा लॉग ऑफ एमचा पॉवर एन टू द बेस ए. जर एमचा पॉवर एन आला तर हा एन बॅकसाईडला लिहिता येते बरं. आताच प्रूफ केला आपण बघा, लॉग ऑफ एम रेस्ट पॉवर एन टू द बेस ए असेल तर एन बॅकसाईडला लिहिता येते बघा. लिहा मग एन इन टू लॉग ऑफ एम टू द बेस ए. नाईन नंबर झाले आता. आता हे इकडं ते येतं, ते इकडं हे येणार बघा. लिहा मग आता एन लॉग ऑफ एम टू द बेस ए इक्वल टू लॉग ऑफ एम रेस्ट पॉवर एन टू द बेस ए. म्हणजे ह्या लॉगच्या बाजूला जर एन आलं तर एन पॉवरमध्ये जाते बरं. लॉगच्या बाजूला जो नंबर येईल तो नंबर पॉवरमध्ये जाणार बघा. हे वाटल्यास मी उद्या तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो पुन्हा एकदा कसे, म्हणजे कसे लक्षात ठेवायचे ते उद्या सांगतो मी तुम्हाला पुन्हा एकदा. आता हे लिहून टाकले असेल तुम्ही बघा, लिहिले का सगळे मला सांगा. तरी मी एकदा सांगतो तुम्हाला, इडवा लॉग वन टू द बेस ए येतं कसं असणार हे तर माहिती आहे तुम्हाला. इथे लिहितो वाटल्यास कंडिशन वेअर ए इज ग्रेटर दॅन झिरो कॉमा ए इज नॉट इक्वल टू वन. लक्षात राहते बघा, इडवा लॉग वनचा म्हणलं की झिरो म्हणायचं बघा. बेस ए येतं कसा पाहिजे, ग्रेटर दॅन झिरो नॉट इक्वल टू वन. लॉग वनची व्हॅल्यू झिरो म्हणणार बघा. लॉग ए टू द बेस ए, लॉग ज्या नंबरचा घेतला तो जर बेस आला तर रिझल्ट किती म्हणायचा, कधी पण वन म्हणणार. म्हणजे जसं लॉग फाईव्ह टू द बेस फाईव्ह म्हणलं, लॉग फाईव्ह टू द बेस फाईव्ह वन म्हणणार बघा. म्हणजे लॉग ज्या नंबरचा आला तो जर बेस आला तर रिझल्ट वन म्हणायचा बघा. इथं बघा ह्या एचा पॉवर आहे बरं, हा एवढा लॉग हे जे राऊंड केला ना हा एचा पॉवर आहे. इथला ए आणि इथला बेस जर सेम आला, हे दोन्ही ए सेम आले आणि इथं लॉग आला, इथलंच एक्स जो आन्सर तेच लिहून टाकायचं बघा. कळालं? इथं पण हे कळालं. आता लॉग एम एनचा लिहिला मी, एम एनचा लिहिलं लॉग ऑफ एम एन इकडं काय, तर इकडं लॉग दोघांना सेपरेट द्यायचं आणि ॲडिशन लिहायचं मध्ये प्लस लिहायचं बघा. लॉग ऑफ एम एन टू द बेस ए म्हणलं की एम आणि एनचं मल्टिशन आलं तर लॉग एम टू द बेस एमध्ये प्लस टाकणार आणि लॉग एन टू द बेस ए. कळालं? म्हणजे मी जर असं विचारलं लॉग ऑफ एम एन टू द बेस इकडं तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे,
कळलं? आता हेच उलट बघा. आता ही साइड लॉग ऑफ एम टू द बेस ए प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए कुठं म्हणलं? प्लस आलं आणि लॉग एकदाच लिहायचा आणि एम आणि एनचं मल्टिशन करायचं. बघा लॉग एम टू द बेस ए प्लस लॉग एन टू द बेस ए म्हणून लॉग एकदाच लिहायचा, एम आणि एनचं मल्टिशन करायचं, बेस ए लिहून टाकायचं. बघा तसंच हे दोघांसाठी या तिघांसाठी तसंच लॉग ऑफ एम एन पी टू द बेस ए म्हणलं की लॉग एम टू द बेस ए पुन्हा प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए प्लस लॉग ऑफ पी टू द बेस ए. काय तीन एक लक्षात, दोन नंबरचं मल्टिशन असू द्या, तीन असू द्या, तीनपेक्षा किती असू द्या, ॲडिशनमध्ये तेवढा इकडे टर्म वाढत जाणार. बघा आता हे उलट बघा रिव्हर्स ऑर्डरमध्ये. समजा मी म्हणलं लॉग ऑफ एम टू द बेस ए प्लस लॉग ऑफ एन टू द बेस ए प्लस लॉग ऑफ पी टू द बेस ए म्हणलं की लॉग एकदाच लिहायचा हा, आणि काय करायचं एम एन पीचं मल्टिशन करून लिहून टाकायचं इथं. संपलं. मी जे रूल सांगितले त्याच रूलचा यूज करायचा, मनानं कोणता पण यूज करायचा नाही. बघा आता हे प्रूफ केला मी लॉग ऑफ एमचा पॉवर एन, एमचा पॉवर जर एन आला ना, एमचा पॉवर एन आला तर एन बॅकसाईडला लिहिली जाते. बघा इथं बॅकसाईडला लिहिली आहे मी. बघा एमचा पॉवर एन आला तर एन बॅकसाईडला लिहायचं आणि लॉग एम टू द बेस जसेल तसं लिहायचं. बघा आता तेच रिव्हर्स ऑर्डरमध्ये ही साईड ही टर्म आधी लिहितो आणि ही नंतर. बघा जर एन लॉग ऑफ एम टू द बेस जर आलं तर हे एन कधी पण पॉवरमध्ये, लॉगच्या बाजूला जो नंबर असला ना, लॉगच्या बाजूला जर नंबर आला तर तो नंबर पॉवरमध्ये जातो. बघा एन लॉग ऑफ एम टू द बेस म्हणलं की हा एन कुठे जाणार? पॉवरमध्ये जाणार. बघा काही डाऊट असला तर विचार याच्यामध्ये. अजून आहेत पुढे चेंज ऑफ बेसचा लॉ आहे. बघा हे एक लिहून दिलता मी तुम्हाला, ते एक लिहून टाका, काल शिकवलता बघा मी, ते लिहून द्यायचं राहिला ते लिहून देतो आता मी. इफ हे लिहून दिलं तुम्हाला मी लॉग ऑफ एम टू द बेस ए इक्वल टू लॉग ऑफ एन टू द बेस ए, देन काय असं सांगा बरं. काल प्रूफ केला आपण इकडं इथं बेस आहे, इकडं दोन्हीकडे बेस सेम आहे, दोन्हीकडे लॉग आहे, तर नक्कीच एम आणि एन कशा असणार? इक्वल असेल. बा ते कॅन्सल नाही बरं. बरेच जण म्हणतात तुम्हाला वाटेल हे लॉग आणि हे लॉग कॅन्सल, हे कॅन्सल आणि नक्कीच तुम्ही म्हणताल एम एम इक्वल टू एन, असं नाही. बघा हे प्रूफ करून दाखवलं मी तुम्हाला. बघा लॉग ऑफ एम टू द बेस ए इक्वल टू लॉग ऑफ एन टू द बेस ए असेल, नक्कीच एम इक्वल टू किती असणार? देन पण बेस सेम पाहिजे बरं, देन डेफिनेटली एम इक्वल टू एन. हे प्रूफ केलं होतं आपण काल. बघा तर एवढे रिझल्ट उद्या येताना पाठ करून या, कारण याच्यावरचे आपल्याला पुढे प्रॉब्लेम घ्यायचे. बघा काही डाऊट असला तर विचार याच्यामध्ये. काही डाऊट आहे? हां काही डाऊट आहे कोणाला? शरयू समजलं का तुला? नाही समजलं का? समजलं सर, डाऊट नाही. हां ठीक आहे. बाकी जान्हवी तुला कळालं? हो सर कळालं. हां भाऊ सर, भाऊ सरनं पाठवला मॅसेज, नो डाऊट म्हणायला भाऊ सर. हां स्वामी, नम्रता स्वामी. हो सर कळालं. हां शाकिब. ठीक आहे ते कांची नाही का तर नाहीच आहे गायब, घरी कुठे गेली का? ठीक आहे जाऊ शकता तुम्ही आता, बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.